नमस्कार, मी किरण रोहिदास, शहरातील ठळक घडामोडींचा आढावा घेणाऱ्या, सत्याला वाचा फोडणाऱ्या, तसेच आपल्या सर्वांच्या हिताचे रक्षण करणाऱ्या शिवनेरी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. पाहूयात काही ठळक घडामोडी. ठाण्यातील अनधिकृत धार्मिक स्थळावर लवकरच हातोडा. ठाण्यातील अनधिकृत धार्मिक स्थळावर लवकरच हातोडा पडणार असल्याचे ठाणे महापालिकेच्या वतीने पाऊल उचलले आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात 714 अनधिकृत धार्मिक स्थळे असून त्यातील 89 स्थळांवर ठाणे महानगरपालिकेने कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. यासाठी आवश्यक असलेली कायदेशीर कारवाई पूर्ण करण्यात आली असून येत्या 15 दिवसांमध्ये ही कारवाई करण्यात येणार आहे. तसेच ठाणे महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडून माहिती मिळाली आहे. दररोज 4 ते 5 धार्मिक स्थळे तोडण्यात येणार आहे. सरकारी जमिनीवरील कारवाई गेली 2 वर्षापासून चालू आहे. उपरोक्त धार्मिक स्थळाच्या विश्वासार्ह नोटीसही पाठवण्यात आल्या आहेत. काही धार्मिक स्थळांमुळे अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरण कामे रखडली गेली आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या या कारवाईमुळे रस्ता मोकळा श्वास घेतील. ठाण्याहून संतोष पडवळची रिपोर्ट. आपल्या काही अडचणी किंवा समस्या असल्यास आम्हाला त्वरित संपर्क साधा. 9222414555 दूरध्वनी क्रमांक 9930886555. आमचे चॅनल तुम्हाला आवडले असल्यास तुम्ही आमच्या बातम्यांचा ऍप्स डाउनलोड करून घ्या. नक्कीच लाईक व सबस्क्राईब करा नवीन बातम्यांचा आढावा घेण्यासाठी. तर या होत्या शिवनेरी न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.